झी 24 तास एक पाऊल पुढे। भांडू पश्चिमेकडे पॉप्युलर कंपनीला भीषण आग लागली होती। शॉर्ट सर्किटने ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जाते। गोडाऊन मध्ये लाकडं असल्याने ही आग आणखी भडकली। अग्निशामक दलाच्या 13 बंबांनी ही आग विझवली, यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही। अग्निशामक दलाच्या बंबांनी शर्थीने प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने आसपासच्या झोपड्यांना असलेला धोकाही टळल्याचं नागरिकांनी सांगितलं। तर ठाणे जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात कंपनीत झालेल्या स्फोटात 5 कामगार जखमी झाले। सन मेटलिंग स्टील कंपनीत हा स्फोट झाला। जखमींवर कुडूसमधल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र या प्रकरणाची पोलिसांकडे नोंद करण्यात आलेली नाही। इतकी गंभीर घटना घडूनही या प्रकरणी गुप्तता बाळगली जात असल्याचं स्पष्ट होत आहे। तसंच स्फोटाचं कारणही स्पष्ट झालेलं नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।